जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर संतोष नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश बुधवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यानंतर त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. धुळे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर नवले यांची आषाढी वारी व त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी सोनिया बागडे यांच्याकडील पदभार डॉक्टर नवले यांना 19 जून रोजी देण्यात आला होता. वारी संपली त्यामुळे पदभार कोणाकडे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सायंकाळी डॉक्टर नवले यांच्या नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्याने नवलेंना पुढे कायम केले आहे. डॉक्टर नवले यांनी यापूर्वी धुळे, लातूर आणि सोलापूर शहर येथे काम केले आहे. डॉक्टर संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणचा पदभार स्वीकारलेला आहे. आतापर्यंत मी 2011 पासून जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी जिल्हा परिषद धुळे या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर असिस्टंट डायरेक्टर कुटुंब कल्याण कार्यालय पुणे, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद लातूर, आरोग्य अधिकारी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे आणि त्यानंतर आता या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या पदावर रुजू झालेलो आहे. सोलापूरमध्ये ग्रामीण भागामध्ये मुख्यतः माता आरोग्य आणि बाल आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्यासाठी शासनाने ज्या विविध योजना आपल्याकडे राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जननी सुरक्षा योजना असेल, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम असेल, प्रधानमंत्री मातृवंदना असेल, यासारख्या योजना प्रभावीपणे राबवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना हे 1.5 लाखापर्यंत त्याचं लिमिट वाढवून ते 5 लाखापर्यंत केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोकसंख्येसाठी ही योजना लागू केलेली आहे. तर या योजनेचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळागाळापर्यंत लोकांना फायदा देण्यासाठी आम्ही गावोगावी सब सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून त्याची जनजागृती त्या ठिकाणी करण्याचं काम होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ कशाप्रकारे दिला जाईल त्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करून त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. तरी माझं सर्व जनतेला आवाहन आहे की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जेणेकरून आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर न होता सरकारी योजनेमार्फतच आपले सर्व औषधोपचार केले जातील.